सोबीत सुंदर चले असते. आपल्या जनेचे लग्न एका वर बलवंत आणि हुशार राजाला करायचे असे मुद्रिणीचे स्वप्न असते. तिने खूप विचार केला. सगळ्या परस चढ बळवंत कोण असूये? निमडा सूर्यदेव हाच माझे चले खाती फावो असा लागला असा असे तिने चिंतले. आणि ती सुरीला म्हणाली, हे सूर्यदेवा तुम्ही माझ्या चले बाबा लग्न जाया, तिका आपली बाय म्हणून पसंत करा. असे म्हणून बाय सूर्यदेवाकडे गाणे गाले. माय तुका किती दिसले? हाव सारा परस्त वड बाण पण तू चिंता तसे नाही. माझ्या परस भरून दे म्हणाल पाऊस सर बळवंत तो आपल्या कुपानी मागा दाखवून उडेता. चांगले सूर्यदेवाने जाप पाहिला. पुढे मुली माय वरून द्यावर केली, हे वरून देवा तुम्ही माझ्या तरेवाला लग्न जागता याच्यात नाही, तिका आपली बाळ म्हणून पसंत करा. असे होते माय वरून द्यावर कारणे झाले. माय तू का किती दिसले? हाव सळा परस चढ वळ वाण पण तू चिकता तसे नाही. माझ्या परस वायुदेव म्हणाल फार चढ शक्तिवान तो माझी कृपा आपल्या शक्ती बळात काही करून पैस होता. चांगले वरुण देवाची जाप ऐकून तुझी माय वायुदेवाकडे आणि सूर्यदेव आणि वरुणदेव सांगितले बसले आपल्या चलेवांना लग्न जाता विचारले. माय तुवे तुझ्या चले खातीर म्हाका जावय म्हणून सोदलो हाचे म्हाका खूब वोस जाला. पूण हांव सगळ्या परस चड व्हडय न्हय आणि बळवंतय न्हय. माझ्या परस पर्वत देव चड बळ तो माझ्या वाटेर मजगती रावून म्हाका सगळी वय उडयता. हांव केद्याय नाका खावपाचो यत्न करून पूण हांव तर तोंडार केन्ना आलो शकना. वायू देवान सांगले, आता आम्ही उंदीर माय वेळ केला ती तर पर्वत देवाला दिली आणि त्या तिघाय तू सांगितले बसले आपल्या चले बाबा लग्न जाता म्हण विचारले. आगे तू किती सजमताली? हाव सगळ्या परत चढ वड वाण पण तू चिंता तसे नाही. माझ्या परस उंदीरूच चढ वळ चढ वळवंत तो माझ्या पायाकडे राहून पापा पोखरून पोखरून मोठी मोठी पिया तयार करता. हा दिसपाक मात एकदो वर दिसता पूण आता उदरांक काय करून पावना. दोंगराची इशारेपणा ऐकून उदीर माय दोंगरा पायाकडे आशिल्ल्या मुद्रा मेळाली आणि आपल्या चले वांगडा लग्न जाता काय विचारले. उंदरान आपली तिच्या चलेवाला लग्न जावपाची तयारी दाखयली आणि निमणे